आपले रणजित सिंह नाईक निंबाळकर जी लोकप्रिय धडाडीचे आणि जनतेत राहणारे आणि जनतेकरता होऊन जाणारे आमदार जयकुमार गोरे जी या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय अतिथिगण सर्व पदाधिकारी प्रत्यक्ष आणि ऑनलाईन उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो या जनसेवा कोविड सेंटरचं विधिवत उद्घाटन झालं असं सर्वात प्रथम मी घोषित करतो. मी जयकुमारजींचे अतिशय मनापासून अभिनंदन करेन आणि आभार मानेन की पॅन्डेमिकच्या काळामध्ये ज्या विविध व्यवस्था जयकुमारजी आपण उभ्या केल्या त्यामुळे आमच्या या सगळ्या मानखटावच्या सगळ्या भागामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या भागामध्ये फार मोठी सुविधा लोकांना उपलब्ध झाली. आज खरं म्हणजे पहिल्या दिवसापासून आपण सातत्याने आपल्या व्यवस्था या जनतेकरता उपलब्ध करून दिल्या. हॉस्पिटल असेल, मेडिकल कॉलेज असेल, या सगळ्या गोष्टी ज्या प्रकारे जनतेची सेवा सातत्याने करतायत आणि त्यातच आज पुन्हा एकदा हे मोफत जनसेवा कोविड 19 हे सेंटर जे आपण उपचार केंद्र उघडलेलं आहे DCHC, मला असं वाटतं की जनतेतल्या नेत्याचं काम किती उत्तम असू शकतं याचंच उदाहरण आपल्यासमोर जयकुमारजींनी खऱ्या अर्थानं ठेवलंय. माळ्याचे खासदार आहेत रणजित सिंह नाईक निंबाळकरजी यांनी काही व्यवस्था उभ्या केल्या मतदारसंघामध्ये किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील त्या ठिकाणी कोविडच्या रुग्णांना मदत मिळावी म्हणून त्यांनी देखील व्यवस्था उभ्या केल्या आणि जयकुमारजी तर पहिलेपासून या व्यवस्थांमध्ये पूर्णपणे त्या ठिकाणी संलग्नित झालेले आपल्याला पाहायला मिळाले. कोविडचा प्रकोप आपण सगळ्यांनी गेले 1.5 वर्ष अनुभवलाय. ही जी दुसरी लाट आली आहे ही अतिशय विचित्र अशा प्रकारची चित्र निर्माण करणारी लाट आहे. लोकांचा जीव घेणारी अशा प्रकारची ही लाट आहे. अतिशय वेगानं पेशंट हा डिटेरिरेट होतो, त्याची तब्येत खालावते आणि तो त्या ठिकाणी मृत्युमुखी पडतो. परंतु सुरुवातीलाच माइल्ड सिम्प्टोमॅटिक पेशंट जे आहेत यांना जर आयसोलेशनची आणि काही प्रमाणात ऑक्सिजनची व्यवस्था मिळाली तर मात्र असे पेशंट हे लवकरात लवकर बरे होत आहेत, किंबहुना ते प्रकृती त्यांची खालावत नाही, व्हेंटिलेटरपर्यंत ते जात नाहीत. आणि म्हणून अशा प्रकारच्या DCHC व्यवस्था या अत्यंत महत्वाच्या आहेत, कारण आत्ताच्या परिस्थितीमध्ये जीव वाचवणाऱ्या लाईफ सेव्हिंग अशा प्रकारच्या व्यवस्था आहेत. लोक अनेक वेळा उशीर करतात आणि तो उशीर हा त्यांच्या जीवावर बेतो. पण व्यवस्थाच नसल्या तर लोकांनी किती मनात आणलं तरी देखील लोकांना ऍडमिट होता येत नाही. आणि म्हणून हे जे 300 बेड्स आज जयकुमारजींनी विविध माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून दिले त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात लोकांचा जीव वाचण्याकरता ही सगळी व्यवस्था या ठिकाणी उभी झाली आहे. आपण पाहतो की कोविडची आता ही जी दुसरी लाट आहे ही लाट कदाचित महिन्याभरामध्ये कमी होईल, परंतु त्याचसोबत कोविडची तिसरी लाट देखील येऊ शकते अशा प्रकारचं भाकीत हे या संपूर्ण वैद्यकीय व्यवस्थेतले काही एक्सपर्ट्स त्या ठिकाणी करतायत. आणि मग अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्हाला पुढचे 6 महिने हे अत्यंत महत्वाचे आहेत. या 6 महिन्यामध्ये लसीकरण या 4-5 महिन्यात आपण जर कार्य करू शकलो तर मात्र आपण या कोविडपासून निश्चितपणे
त्या ठिकाणी वाचू शकू। आणि असं लक्षात आलंय की पहिली लस जरी मिळाली तरी देखील कोविडचे सिम्पटम्स इतके माइल्ड होतात की त्यातनं तो पेशंट ऍडमिट होवावा लागत नाही किंवा त्याला काही फार ऑक्सिजन वगैरेची देखील अवस्था येत नाही। आपल्याला कल्पना आहे की आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भारतामध्ये दोन लसी या आपण तयार केल्या आणि आता या महिन्याच्या शेवटी जी कोविशिल्ड आहे सिरम इन्स्टिट्यूटची त्याचं प्रोडक्शन 10 कोटीवर जाईल, भारत बायोटेकचं प्रोडक्शन 3 कोटी जाईल आणि ते 2 महिन्यात 6 कोटीपर्यंत जाईल, रशियाची स्पुतनिक सारखी एक लस आपल्याकडे आली आहे ज्याला भारताने डॉक्टर रेड्डीज सोबत मॅन्युफॅक्चरिंगची परवानगी दिली आहे, साधारणपणे 3 कोटी लसी ते तयार करतील, असं जून जुलैच्या दरम्यान 19 कोटी लसी प्रत्येक महिन्यात या तयार होतील आणि त्यातनं ऍक्सिलरेटेड पद्धतीनं वेगानं आपल्याला लसीकरण करता येईल आणि खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला त्यातनं आपल्या लोकांना वाचवता येईल। आज आपण पाहतोय की देशभरामध्ये प्रचंड ऑक्सिजनची मागणी वाढल्यानंतर देशात सर्वात जास्त ऑक्सिजन हे महाराष्ट्राला देण्याचं काम केंद्र सरकारने केलं, जवळजवळ 1,750 टन ऑक्सिजन हे महाराष्ट्राला केंद्र सरकारने दिलं, म्हणजे मुंबई आणि महाराष्ट्राला मिळालेल्या ऑक्सिजनच्या संदर्भात खरं तर दिल्ली हायकोर्टाने आणि सर्वोच्च न्यायालयाने देखील केंद्र सरकार महाराष्ट्राला झुकत माप का देत आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारला, पण तरीही ते केंद्र सरकारने बंद केलं नाही आणि सर्वात जास्त ऑक्सिजन हे महाराष्ट्राला मिळालं। सर्वात जास्त रेमडेसिवीरचे इंजेक्शन्स देशातल्या जे काही मॅन्युफॅक्चरिंग आहे त्यामध्ये सर्वात जास्त आपल्याला मिळाले। आता केंद्र सरकारने म्हणजे आपल्याला कल्पना असेल की अमेरिकेचे राष्ट्रपती असं म्हणाले की जेव्हा आम्हाला आवश्यकता होती तेव्हा ऑक्सिक्लोरोक्विन भारताने आम्हाला दिलं, तेव्हा आता भारताला आम्ही सर्व प्रकारची मदत करू आणि मोठ्या प्रमाणात इक्विपमेंट्स ऑक्सिजनेटर्स असतील, त्यानंतर बायपॅप्स असतील किंवा व्हेंटिलेटर्स असतील, लसी असतील, लसींचा कच्चा माल असेल, आज अनेक जम्बो विमानं भरून हा सगळा माल आपल्याकडे अमेरिकेच्या माध्यमातून येतोय। काल परवा फ्रान्सचे राष्ट्रपती म्हणाले की लसीबाबत भारताला कोणी उपदेश देऊ नये कारण भारताने जेवढी मदत जगाला केली आहे तेवढी जगाने भारताला केलेली नाही। मला असं वाटतं की ही जी भारताची भूमिका आज जगासमोर येते आहे आणि संपूर्ण युरोप, मध्य एशिया आणि संपूर्ण अमेरिकेसारखे देश आता मोठ्या प्रमाणात भारताला मदत करतायत याचं कारण माननीय पंतप्रधानांनी ज्या प्रकारे एक डिप्लोमसी ही संपूर्ण दुनियेत केली आणि त्यातनं हा फायदा आज आपल्याला होताना या ठिकाणी दिसतोय। आणि म्हणून मला असं वाटतं की या कोविडच्या युद्धामध्ये आपण सगळेच लढतो पण अशा या लढाईमध्ये ज्या प्रकारे जयकुमार गोरेंनी आघाडी घेऊन एक मोठी व्यवस्था उभी केली आणि सरकारचे प्रयत्न तर आहेत पण ते अपुरे पडत असतील तर आमचेही प्रयत्न आम्ही करू आणि ते पूर्ण करू, आम्ही मदत करून लोकांच्या व्यवस्था उभ्या करू, ही जी काही भूमिका मांडली आहे ही खरोखर अत्यंत प्रशंसनीय आहे। आणि मला असं वाटतं की मी अनेक वर्ष जयकुमारजींसोबत आम्ही सभागृहात काम केलंय, आता तर आम्ही अतिशय जवळचे सहकार्य आहोत, पण सकारात्मक कार्य आणि जनतेकरता कार्य या दोन गोष्टी जयकुमारजींच्या संपूर्ण कार्याचा स्थायी भाव आहे आणि म्हणूनच लोकांचं प्रेम देखील सातत्याने त्यांना मिळतं आणि अनेक लोक त्यांच्यावर चहूबाजूनी कोंडी करायचा प्रयत्न करतात तरी देखील ती सगळी कोंडी फोडून जय भाऊ हे जनतेमध्ये नेहमीच विजयी होतात कारण ते जनतेचे आहेत आणि म्हणूनच त्यांना हा विजय सातत्याने मिळत असतो। आता त्यांच्या नेतृत्वात आपल्या या तालुक्यांमध्ये कोविडवरही आपण विजय मिळवू हा मला विश्वास आहे। आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो पण विशेष आभार मला मानायचे आहे ते या ठिकाणी काम करणाऱ्या सगळ्या डॉक्टर्सचे आणि हेल्थ स्टाफचे।
कारण ही सगळी मंडळी गेले 1.5 वर्ष न थकता सातत्याने आपल्यामध्ये काम करताय आणि हे काम कठीण आहे. अनेक वेळा या कामामध्ये ज्यावेळेस लोक दगावतात त्यावेळेस नैराश्य येतं, पण ते नैराश्य येऊन चालणार नाही आणि म्हणून नैराश्य बाजूला ठेवून हे आमचे सगळे हेल्थ वर्कर्स पुन्हा कामाला लागतात आणि हा प्रयत्न करतात की एक एक जीव वाचला पाहिजे. आणि म्हणून आजच्या या उद्घाटन प्रसंगी या सगळ्या आमच्या डॉक्टर्स आणि हेल्थ वर्कर्सचे मी मनापासून आभार मानतो. जय भाऊ, आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि ईश्वराला एवढीच प्रार्थना करतो की आपल्या या व्यवस्थेमध्ये जोही पेशंट येईल तो बरा होऊन गेला पाहिजे, ईश्वराने त्याला आरोग्य दिलं पाहिजे आणि आपण जी सेवा करताय त्या सेवेला आशीर्वाद मिळाले पाहिजे एवढीच प्रार्थना करून आपण मला बोलवलं त्याबद्दल आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.